नमस्कार, मी पवार अभिजित, माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपल्यासोबत राष्ट्रवादी युती जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विद्याताई चौरे आहेत आपल्यासोबत। त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास कसा झाला, ते कशा प्रकारे कार्यरत आहेत आणि कशा प्रकारे ते पुढील नगर परिषद असेल कशी निवडणूक लढविणार आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेणार आहोत। ताई, सर्वप्रथम माऊली न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। तुमचा अल्प परिचय। मी विद्याविलास जाधव चौरे, माझं शिक्षण MSc मायक्रोबायोलॉजी झालेलं आहे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट औरंगाबाद या ठिकाणाहून। तसंच मी सध्याला आपलं जे बलबीन कॉलेज आहे बीडमधील त्या ठिकाणी लेक्चरर म्हणून कार्यरत आहे। आणि या ठिकाणी बीडमध्ये माझा एक परिवार आहे। तुम्हाला राजकारणामध्ये आता तुम्ही सध्या सगळे आहे, तुम्ही शिक्षणामध्ये तुम्ही एक शिक्षण बलबीन कॉलेज या ठिकाणी घेत आहे, शिकवताय, मग त्यामध्ये तुम्हाला काही अडीअडचणी येत आहेत का? मला अडीअडचणी तसे काही येत नाही, कारण जर मनात इच्छा असेल तर माणूस काहीही करू शकतो। दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून आपल्याला जे ध्येय साध्य आहे ते आपण करू शकतो। मी एक प्राध्यापक आहे, पण त्याचबरोबर समाजातील जे वंचित घटक असतील किंवा समाजामध्ये आपल्या ज्या बीड भागातील समस्या असतील यावर मी जे सुशिक्षित आहे याचा मला कुठे ना कुठे माझ्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे, याच्यासाठी मी म्हणजे मला एक धडपड असते, तर त्यामुळे जरी मला काही अडीअडचणी आल्या तरी मला एक जे ध्येय साध्य करायचं आहे त्यामुळे मला प्रेरणा मिळते की आपल्याला नाही या समाजातील लोकांच्या अडीअडचणी सोडवायच्या आहेत। त्या अडीअडचणी बघून मला माझ्या स्वतःच्या अडीअडचणीचं त्या ठिकाणी एवढं काही वाटत नाही की आपण काय फेस करतो। तरीसुद्धा तुम्हाला जर सांगायचं झालं तर मी आधी आपल्या नौकन शिक्षण संस्था जी आहे त्या ठिकाणी मी कार्यरत होते। एक वर्ष 2017 नंतर ज्यावेळेस पासआउट झाले त्यानंतर त्या ठिकाणी मी लेक्चरर म्हणून कार्यरत होते। पण आपल्याला तर बीडमधील जो राजकीय संघर्ष सुरू आहे तो माहीत आहे, तर त्या ठिकाणी मला या ठिकाणी जाणवलं की आपल्या बीडच्या विकास आज 35 वर्ष झालेला आहे, बीडचा विकास कुठेच दिसत नाही आहे। मी सध्या नगर परिषदेच्या प्रचारासाठी फिरत आहे, नुसते चिखल नाले आणि चिखलात बुडालेलं बीड एवढंच आपल्याला मला त्या ठिकाणी दिसत आहे। मग त्या ठिकाणी कुठेतरी एक आशेचा किरण दिसायला लागला। संदीप हे क्षीरसागर जे आहेत ते त्या ठिकाणी कारखाना आघाडीच्या माध्यमातून जे दूषित पाणी असेल वेगवेगळे रस्ते असतील यांच्यावर ते आवाज उठू लागले। आणि मी त्या ठिकाणी नौकन शिक्षण संस्थेत कार्यरत असताना एक सामाजिक आणि सार्वजनिक माध्यमातून त्यांच्याशी जुळले गेले, पण मला त्या ठिकाणी दबावतंत्र वापरलं गेलं की जर तुम्हाला तिकडे काम करायचं असेल त्यांची साथ द्यायची असेल तर तुम्हाला इकडं नोकरीवर राहता येणार नाही। मग अशा परिस्थितीत माझी द्विध मनस्थिती झाली, पण माझे जे विचार आहेत ते राष्ट्रवादीशी जुडलेले होते, पुरोगामी विचार होते आणि मला या समाजासाठी काहीतरी येऊन पुढे येऊन करायचं होतं आणि जे की तिकडे राहून मला साध्य होत नव्हतं, कारण तिकडे फक्त त्यांच्या गुलामगिरी करायचं एवढंच होतं आणि विकास फक्त मला इकडे दिसत होता। त्यामुळे मी एक निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी राजीनामा दिला। अशा पद्धतीने मला म्हणजे शैक्षणिक याच्यामध्ये अडचणी येत राहतात, पण तरी आपला जो संघर्ष आहे तो मी सुरूच ठेवतो। ताई, तुम्ही आता सध्या राजकारणामध्ये सक्रिय आहे, या राजकारणामध्ये सक्रिय असताना तुम्हाला कोणाचा वारसा होता आणि त्या राजकारणामध्ये येण्याचा उद्देश काय तुमचा? मला कसाही आणि कुठल्याही प्रकारचा वारसा नाहीये, परंतु माझे जे वडील होते विलास भानुदास जाधव, आत्ताच कोरोनामध्ये त्यांचा मृत्यू झाला। पहिल्या लॉकडाऊनमध्ये आम्ही जे अन्नदानाचं काम केलं याची प्रेरणा मला त्यांच्यापासून मिळाली, कारण ते पण सतत सामाजिक कामामध्ये अग्रेसर असायचे मोठ्या प्रमाणात। म्हणजे त्यांनी कधी त्यांचं काम पुढे समाजापुढे प्रदर्शित केले नाही, पण समाजासाठी लढणं, त्या ठिकाणी कोणाला वंचिताला जर गरज असेल तर मदतीला धावून जाणं हा सामाजिक वारसा मला त्यांच्याकडून आलेला आहे। पण असा कोणता म्हणजे सामाजिक आणि राजकीय मजबूत वारसा मला कोणाकडून मिळालेला नाही, फक्त माझ्या वडिलांचे जे संस्कार आहे आणि त्यांचं जे सामाजिक काम आहे ते पुढे चालू ठेवण्याचं काम मी या राजकारणाच्या माध्यमातून आणि समाजकारणाच्या माध्यमातून सुरू ठेवतो। म्हणजे ताई, तुम्हाला फक्त समाजकारणाचा नाद होता, कारण की वडील सामाजिक कार्यकर्ते होते, त्यांना सामाजिक कार्य करण्याचा नाद होता, त्यासाठी तुम्ही सामाजिक कार्य करत आहात आता सध्या। ताई, तुम्ही इथून पुढे जर निवडणुकीचा निवडणूक आली आपली नगर परिषद निवडणूक आली, हे नगर परिषद निवडणूक तुम्ही लढवणार का?
तसं मी म्हणजे समाजकारण हा माझा मूळ उद्देश आहे, पण आपल्याला माहिती आहे समाजकारण हे राजकारणाशी वांजत असतं। कारण जर तुम्हाला तुम्ही समाजकारण एका हद्दीपर्यंत त्या ठिकाणी गरुम करू शकता, पण जर तुम्हाला त्याला राजकारणाची जर संगत मिळाली तर त्या ठिकाणी तुमचं आणखी समाजकारण जास्त पद्धतीने फुलून येतं। तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात त्या ठिकाणी वंचितांना न्याय देऊ शकतात, त्या ठिकाणी त्यांना आदर देऊ शकतात। मला या ठिकाणी नगर परिषदच्या माध्यम नगर येणाऱ्या नगरपालिकेच्या माध्यमातून मी वॉर्ड क्रमांक 3 मधून तयारी करतच आहे। त्यामध्ये जे आम्ही कोरोना काळामध्ये काम केलं होतं, अन्नदानाचं काम केलं होतं, त्यामध्ये जवळपास बीडमधील 500 वंचित लोकांना, जे बस स्टँडवरचे लोक असतील किंवा इथं आलेले विद्यार्थी काही अडकले होते मेसमध्ये, इथं काही ऊसतोड कामगार अडकलेले होते, मंदिरासमोरचे भिकारी असतील, यांना आम्ही त्या ठिकाणी अन्नदान करण्याचं काम केलं। आणि इथले जे दानशूर लोक आहेत तर त्यांनी पण आम्हाला त्या ह्याच्यामध्ये मदत केली। तर हा जो संकल्प होतो तो संकल्प होता तो माझ्या वडिलांकडून मला आलेला, म्हणजे त्यांनी एक संकल्प ग्रुप तयार केला आणि आम्ही त्या माध्यमातून हे काम करत होतो। तर त्याचबरोबर मग हळूहळू संदीप भैय क्षीरसागर यांनी आमच्या त्या कामाची दखल घेतली आणि मला राष्ट्रवादी युती जिल्हा अध्यक्ष पद त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलं। तर मग तेव्हापासून मला कुठेतरी ओढ लागली की आपण जे समाजकारण करतोय त्याला राजकारणाची पण जोड मिळाली पाहिजे। आणि तेव्हापासून मी विचार केला की आपल्याला ज्या पण ठिकाणावरून त्या ठिकाणी भैया म्हणतील लढवा निवडणूक, आपण बीड सुधारण्यासाठी, बीडच्या एक मूर्त विकासामध्ये मूर्त मिळवण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलायचा आणि या नगरपालिकेची तयार करायची। त्या अनुषंगाने आम्ही एक नुकतंच अभियान केलं होतं, आमदार आपल्या दारी अभियान, त्या माध्यमातून आम्ही लोकांच्या जवळ गेलो, त्या ठिकाणी लोकांना काय आडी अडचणी, मग त्या ठिकाणी कोणाच्या रेशन कार्डच्या अडचणी असेल, कोणाच्या संजय गांधी च्या अडचणी असेल, त्यानंतर कोणाची घरकुलच, कोणाचं लाईट बिल थकीत आहे, कोणाचं विजेचा जो खांब आहे तो त्या ठिकाणी नाही आहे, अशा पद्धतीच्या विविध अडचणी आम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आमदार आपल्या दारी अभियानामध्ये। तुम्ही राष्ट्रवादीमध्ये किती वर्षापासून काम करताय? मी आता राष्ट्रवादीमध्ये 3 वर्ष झाले त्या ठिकाणी कार्यरत आहे। राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष पद हे मी माझं म्हणजे ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला त्यानंतर नुकतंच 3 महिन्यांनी मला ते पद मिळालं होतं। आता पद मोठं होतं त्यामुळे जिम्मेदारी पण मोठी होती, पण मी माझ्या जे माझ्या भोवती लोक आहेत त्यांच्या माध्यमातून मी म्हणजे हे करण्याचा अनुभवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामध्ये माझे पती असतील अशोक चौरे यांचा मला खांद्याला खांदा देऊन ते कधी पण त्या ठिकाणी साथ देतात आणि ते माझ्या मागे खंबीरपणे उभा आहे। त्यामुळे मी कोणत्याही प्रसंगाला, मग ते लोक काय बोलू काय नाही, याला मी सामोरे जाते। जसं ज्योतिबा फुले हे सावित्रीबाई फुलेंच्या मागे होते त्या पद्धतीने ते सावलीसारखे माझ्या मागे आहे। आता आपण आपल्याला माहीत असेल राजकारणाला राजकारणासारखं म्हणजे फील्ड नाही आहे की राजकारणातून आपण कोणाला तरी न्याय मिळवून देऊ शकतो, इतकं ते शुद्ध आणि पवित्र आहे। पण आजकालचं जे राजकारण आहे ते खूप बलिच्छ करून टाकलेलं आहे। राजकारण्यांना खूप त्या ठिकाणी दुय्यम म्हणजे हे केलं जातं, राजकारणी आहे नको। पण माझ्या शिक्षणाचा कुठेतरी आपल्या समाजातील लोकांसाठी उपयोग झाला पाहिजे, तेच माझं त्या ठिकाणी धोरण आहे। ताई, तुमचा राजकारणामध्ये इतके दिवस 2 वर्षापासून काम करताय तुम्ही, तुम्हाला त्या तरुण पिढीसाठी काय सांगा, तुमचा अनुभव कसा प्रकारे काय अनुभव आहे तुमचा राजकारणामध्ये? मला तरुण पिढीला या ठिकाणी म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव सांगते की फक्त राजकारण म्हणजे की असं नाही आहे तुम्ही एखाद्या नेत्याच्या मागं कार्यकर्त्यासारखं दिवस रात्र त्या ठिकाणी म्हणजे फिरत राहा। तुम्ही त्या ठिकाणी तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्या ठिकाणी तुम्हाला आवड असेल तर त्या याच्या मागे आपल्या नेत्याच्या मागे फिरा। पण फक्त ते एक आर्थिक साधन बघू नका की जर आपण एखाद्या नेत्याच्या मागे फिरतोय तर त्याच्याकडून आपल्याला आर्थिक काहीतरी हे मिळत असेल। कारण जर आपल्याला स्वतःला नेतृत्व फुलवायचं असेल तर आधी चंदनासारखं झिजावं लागतं, तेव्हाच आपण काय होऊ शकतो, नेते होऊ शकतो। तर मग मला आजच्या तरुण पिढीला सांगायचं आहे की एखाद्या समज नेत्याच्या मागे तुम्ही कार्यकर्ता म्हणून फिरण्यापेक्षा जर तुम्हाला आवड असेल, इच्छा असेल, तर तुम्ही स्वतःचं नेतृत्व त्या ठिकाणी फुलवा आणि त्यासाठी प्रयत्न करत राहा। आजच्या तरुण पिढीसाठी काय सांगाल ताई, त्या तरुण पिढीने राजकारणात यावं का समाजकार्याकडे जावं का कोणत्या शिक्षण व्यवस्थेकडे जावं, काय सांगाल तुम्ही? मी आजच्या तरुण पिढीला एवढंच सांगू इच्छिते की
समाजकारण आणि राजकारण हे दोघांना एकमेकांशी जोडलेले कन्सेप्ट आहे. तुम्ही समाजकारणाशिवाय राजकारण करू शकत नाही, राजकारणाशिवाय समाजकारण करू शकत नाही. कारण समाजकारण केलं तरच लोक तुम्हाला त्या ठिकाणी हे करणार आहे, म्हणजे लाईक करणार आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला निवडून आणणार आहे. त्यामुळे समाजकारण आणि राजकारण हे दोन्ही तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे मी सांगेन की जास्तीत जास्त लोकांनी त्यामध्ये राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आलं पाहिजे. कारण तुम्ही विचार करा, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण प्रत्येक ज्या गोष्टी आहेत ते कशावर आहे. आता एखादं समज नगरसेवक आहे, आपल्याला रहिवाशी काढायचं असेल आपण नगरसेवकाकडे जातो. कोणत्याही काही गोष्टी असेल तर आपण त्यांच्याकडे जातो. जर मग आपण त्याच ज्या खुर्चीवर जर मूर्खाला बसवलं तर तो आपलं काय न्याय करणार. म्हणजे आपण असतो एकदम सुशिक्षित, MSc PhD झालेले आणि त्या ठिकाणी काय करायचं की एका कागदासाठी त्या म्हणजे जे असुशिक्षित आहे त्यांच्या नादी लागायचं. मग ही कुठली परंपरा आहे आपल्या शिक्षणाचा त्या ठिकाणी आपल्या समाजासाठी, आपल्या भारत देशासाठी, महाराष्ट्रासाठी उपयोग झाला पाहिजे. तर ज्यांना नक्कीच समाजकारणाची आवड आहे त्यांनी समाजकारणामध्ये येऊन स्वतःचं त्या ठिकाणी अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. आणि ज्यांना समज शिक्षणाची आवड आहे त्यांनी तर नक्कीच शिक्षणात हे केलं पाहिजे. पण कशाही पद्धतीने माझं एक म्हणणं आहे, आता डॉक्टर APJ अब्दुल कलाम होते त्यांनी त्या ठिकाणी आधी काय होते त्यांनी त्यांचं शैक्षणिक जे कार्य आहे ते सुरू ठेवलं, त्यानंतर ते राजकारणामध्ये आले. म्हणजे आपल्याला फक्त ती मनामध्ये इच्छा पाहिजे. मला मग या ठिकाणी तरुण पिढीला एवढं सांगायचं आहे की तुमची शैक्षणिक बाजू असेल, राजकीय बाजू असेल किंवा सामाजिक बाजू असेल, ती कोणतीही बाजू भक्कमपणे तुम्ही लोकांसमोर मांडा. त्यावेळेसच तुम्हाला तुमचं नेतृत्व फुलेल आणि तुम्हाला जे आयुष्यात साध्य करायचे ते साध्य होईल. धन्यवाद ताई माऊली न्यूज टीमला तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुमचं. हा आपण पाहिलं ताईंनी कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी राजकारणामध्ये कशा प्रकारे सक्रिय आहेत, त्याचप्रकारे ते सामाजिक कार्य करताना दिसत. कारण की त्यांच्या वडिलांना खूप नाद होता सामाजिक कार्य. त्यांचे वडील आता गेले 2 वर्षामध्ये कोरोनामध्ये त्यांचे वडील वारले. आपण पाहिलं त्यांचे वडील वारल्याच्या नंतर त्यांचा वारसा कशा प्रकारे चालवायचा, सामाजिक कार्य कसे करायचे हे त्यांच्या वडिलांकडून ते शिकले. आणि आता ते कशा प्रकारे राष्ट्रवादी युती जिल्हाध्यक्षपदी आहेत आणि कशा प्रकारे सक्रिय आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि आता त्या काही दिवसातच नगर परिषद निवडणूक लढवणार, वार्ड क्रमांक 3 मधून लढवणार आहेत ते सुद्धा. कारण की त्यांनी आजकालच्या तरुण पिढीला सांगितलं राजकारण करायचं असेल तर आधी स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभा पाहिजे. जर भक्कमपणे उभा नसलं तर आपलं काही हे नाही. कारण की स्वतःच्या पायावर आधी जोडधंदा पाहिजे, त्याला काहीतरी पाहिजे. कोणत्याही क्षेत्रामध्ये जा आधी स्वतःच्या पायावर उभा राहायचे. कॅमेरामॅन दिनेश मुळे सोबत मी पवार अभिजित बीड.